उत्साहामध्ये या ठिकाणी हा वाढदिवसाचा उत्सव साजरा करीत आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे वाढदिवस म्हटला की आपण मागच्या कारकिर्दीत आपण या समाजाला आपल्या सहकार्यांना काय दिलं आणि भविष्यामध्ये नेमकं आपण कशा पद्धतीनं समाजाप्रती उतराई होणारा हा चिंतनाचा असा दिवस असतो. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला असं कधीच झालं नाही की प्रत्येक माणूस आठवणी मी दरवर्षी येतोच, परंतु दरवर्षी मला त्या ठिकाणी प्रेम देणाऱ्यांची संख्या वास्तव्याच्या वेळेला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लढाईचा संकल्प केला होता आणि त्या ठिकाणी युती झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लढवता आलं नाही, तरी पण कार्यकर्ते कुठेही नाराज नव्हता. आज त्याच ताकदीनं या ठिकाणी कार्यरत आहेत, समाजाप्रती त्यांच्या निष्ठा आहेत, याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि शेवटी काम करत असताना मी सत्ता पद पैसा यापेक्षा जनतेचं जे प्रेम असतं, आपला जो जिव्हाळा असतो, तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला आयुष्यामध्ये काम करायला ताकद आणि त्या ठिकाणी प्रेरणा देत असतं. मी आता दामोनगरमध्ये जाऊन आलो, आमच्या पंडावळ्यांनी त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला, त्यानंतर इम्रान आमचा आहे आणि तरुणांमध्ये आणि महिला भगिनींमध्ये एक जिव्हाळ्याचं एक आपुलकीचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसलं. म्हणजे आपल्या घरातला माणूस आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून त्या ठिकाणी औक्षण करणं प्रेम देणं हे फार कमी नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी असतं. आणि मी म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो की हे प्रेम घेतच त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यात काम करत असतो. मागठाणे विधानसभा क्षेत्र असेल, सहकारातलं सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम असेल, आपण एक काम असंच त्या ठिकाणी भविष्यात वाढवत राहू. बँकेच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण योजना आपण या मुंबई शहराला दिल्या, गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास योजना आपण त्या ठिकाणी आणली आणि आज गृहनिर्माण संस्थांनी स्वतःचा पुनर्विकास बिल्डरशिवाय करायचा अशा प्रकारचा एक महत्वाकांक्षी निर्णय केला आणि त्यावर राज्य सरकारला धोरण करून अनेक सवलती द्याव्या लागल्या. आमदार म्हणून या ठिकाणी जे जे करता येतंय ते विधानसभा क्षेत्रात विकास कामं केलेत, अजूनही आपला चिंता करायचं कारण नाही. अजून 4 वर्षाचा कालावधी आमदारकीचा आपला बाकी आहे आणि त्या माध्यमातून राहिलेला विकास आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुंबईचे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन विधिमंडळाच्या सभागृहामध्ये निश्चितपणे आपण त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज उठवणार आहोत. मी पुन्हा एकदा आता नावं सगळ्यांची घेतली नाहीत, मला माफ करा, कारण सगळेच मान्यवर आहेत, सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संस्था चालवतात, पदाधिकारी आहेत, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हेच प्रेम भविष्यात या ठिकाणी असंच राहो आणि आतापर्यंत जनतेसाठी लोकांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे मी आणि माझे सर्व सहकारी आपली सेवा करत राहू एवढंच अभिवचन या ठिकाणी देतो. आज घरेलू कामगार करणाऱ्या आमच्या महिला आहेत, त्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हे मेट्रो रेल्वे आपण मेट्रोमध्ये एसीमध्ये जाणार, भावकांना आपला उचित असा सन्मान होत आहे. खांडके इटाबाई कोळी सुरेखा लक्ष्मी मौर्या रश्मी गाडीगावकर गीता लाखन लता खारवी राजकार कराव भावच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या सर्व घरगुती काम करणाऱ्या महिला भगिनींचं विशेष असं सन्मान घेत आहोत. हो घेतली घेतली भाऊ. या सर्व महिलांचे महिलांची नावं घेतलेली आहेत. आशीर्वाद व प्रेम भावनवर सदैव राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सर्व महिला भगिनींचा जोरदार टाळे होऊन जाऊ दे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी
सफाई कामगार आणि मेट्रो रेल कामगार आणि पाणी सोडणाऱ्या सर्व बीएमसीचे कामगारांचा आपण सत्कार घेणार आहोत. यानंतर या सर्व आमचे सर्व सफाई कामगार मित्रांनी रेडी राहायचं. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असं काम करते आणि त्यांच्या कामामुळे आम्ही आम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असते. आपलं मनपूर्वक मी या ठिकाणी सर्व कामगारांचं आभारी व्यक्त करतो. भाऊंच्या वतीने संजय सिंग साकण आपण स्वागत करत. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट काम करून आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सर्व कामगार मित्रांचे आणि भाऊंच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण सत्कार घेतो. सर्वांच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी, यश संपादन आपण सारेजण करावं ही भाऊंच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना उभी करतो. मला वाटतं खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या होऊन जाऊन या सर्व आपल्या कामगार मित्रांसाठी उत्कृष्ट असं काम करत आहेत. दुसऱ्या लोकांनी व्यासपीठा इकडे आधी तिकडे काम व्यस्त आहे. नाही कसं होतं, समाजासाठी घाम घालणारे असे अनेक घटक आहेत की जे कधीच समाजासमोर येत नाहीत. आता सफाई कामगार हा बिचारा झाडू हातात घेऊन काम करत असतो, परंतु ना सन्मान ना त्याचं कौतुक. पाणी सोडणारे असतात, सकाळी पाणी सोडत असतात, ज्यांच्यामुळे आपल्या घरात पाणी येतं आणि आपलं जीवन आपण सुरळीत जगत असतो, ते कधी समाजासमोर येत नाहीत. आता सुदैवानं मी मेट्रो रेल्वेचं स्टेशनच्या बाजूच्याच इमारतीत राहतो. मी बघतो की रात्रभर ते लोक काम करत असतात, मसाळ्या जोडा, सिमेंट टाका, संपूर्ण रात्रभर जागून जर आपल्या रेल्वेतनं सुखकर प्रवास करणारी ही पडद्यामागची लोकं असतील तर त्यांचा सन्मान समाजासमोर होणं आवश्यक आहे असं मला वाटलं. म्हणून आज मी मुद्दामहून ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत की ज्या आज घरकाम करून मुलांना शिकवत आहेत, काबाड कष्ट करत आहेत, त्या परत सफाई कामगार, मेट्रो रेल कामगार अशा लोकांचा या ठिकाणी जाहीरपणे त्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला, जेणेकरून समाजासमोर ही पडद्यामागची जी खऱ्या अर्थानं लोक आहेत तेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. नाही सभा आता कसं आहे, सभा नेत्यांच्या होत असतात, लोक येत असतात आणि मतं आणि सभा याचा वारंवार जनतेने दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे सभा तर होत असतात, ते चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्या सगळ्या सभांना गर्दी होतच असते.